पंख लावणी सोडून देऊ लाचारी सहकारात्मकतेची शक्ती आज जागवू अंतरी उंच उंच ध्येयासाठी करू हीच खरी तयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उंच भरारी घेऊया उंच जंकट येऊ असो तूफान अप यशाचे राजयोगी योगी बनू पिलेल सा मरत धाड़ साचे स्वप्न सजूनी येऊ स्वच्छन नई भरारी हिम्मत ठेऊनी यशाची सर करू पायरी उन्च उन्च धेया साथी करू हीच खरी तयारी उन्च भरारी येऊ या उन्च भरारी नमस्कार मंडळी उंच भरारी या आपल्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण एखादी वस्तू विकत घ्यायची म्हटलं तर किती गोष्टींचा विचार करतो वस्तूची किंमत त्याचा उपयोग किती काळापर्यंत ती वस्तू आपल्याला उपयोगी पडू शकते या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याची सांगड घालतो आणि मगच दुकानामध्ये जाऊन आपण ती वस्तू विकत घेत असतो अर्थात त्या त्या वस्तूची कुठली चांगली लक्षणं आहेत ती आपण बघत असतो जाणता राजा असलेल्या शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं जातं की उत्तम घोडा सुलक्षणी घोडा कोणता असावा याची त्यांना अतिशय चांगली पारख होती अभ्यासाच्या दृष्टीने म्हटलं तर एखाद्या विद्यार्थ्याचे चांगली लक्षणं कोणती त्याचे चांगले गुण कोणते हे आपण लगेच सांगू शकतो नम्रपणा असेल पटकन उत्तरं देण्याची तयारी असेल किंवा अभ्यासामधली त्याची प्रगती असेल आपण ती सांगू शकतो ओळखू शकतो पण आध्यात्मिकदृष्ट्या चांगल्या विद्यार्थ्याची लक्षणं कोणती यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी आलेल्या आहेत चला आपण त्यांचं स्वागत करूया दिदी आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते ओम शांती ओम शांती अध्यात्म म्हणजे आत्मज्योत जागृत ठेवणं हा खूप सुंदर विचार तुम्ही आम्हाला दिलेला होता शैक्षणिकदृष्ट्या तर आपल्याला माहिती आहे पण आध्यात्मिकदृष्ट्या चांगल्या विद्यार्थ्याची लक्षणं कोणती ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलात की विद्यार्थीची प्रगती किंवा त्याची उत्तरं देण्याची तयारी त्याची अभ्यासू वृत्ती ही जी काही लक्षणं आहेत या लक्षणासोबतच आणखी काही लक्षणं मला आठवत आहेत एका श्लोकमध्ये मी ऐकलं होतं ते श्लोक असा आहे काग वको ध्यानम, श्वान निद्रा त्वदेव चरणम अल्प आहारी ब्रह्मचारी विद्यार्थी पंचलक्षणम बर खूपच सुंदर पाच शब्दांमध्ये विद्यार्थीचे हे पाच लक्षण सांगितलेले आहेत ह्याचा अर्थ असा आहे काग चेष्टा म्हणजे कावळ्यासारखी मेहनत खूप परिश्रम दुसरं म्हणजे ध्यानम म्हणजे बगड्यासारखी एकाग्रता श्वान निद्रा म्हणजे कुत्र्यासारखी जागृत निद्रा अल्प आहारी आणि ब्रह्मचारी असे हे पाच लक्षण आहेत एक चांगल्या विद्यार्थ्याचे त्यापैकी जे पहिलं लक्षण आहे चेष्टा म्हणजे कावळ्यासारखी खूप मेहनत तर एक चांगला विद्यार्थी आपल्याला घडायचा आहे चांगला नागरिक बनायचा आहे जीवनात भरपूर यश कमवायचं आहे आपली प्रगती करायची आहे तर प्रगतीला परिश्रमाची जोड मिळाली तर जीवनामध्ये परिश्रम केलात तर तुमची प्रगती होऊ शकते आपण प्रगती करायची फक्त लक्षात ठेवलं आणि जर त्याला परिश्रमाची जोड नाही दिली तर प्रगतीरूपी फळ हाती लागत नसतं किती छान सांगितलं दिदी तुम्ही की प्रगतीचं फळ मिळवायचं असेल तर ता त्याला मेहनतीशिवाय पर्याय नाही पर्याय नाही आणि कावळ्यामध्ये खूप जास्त मेहनत हे लक्षण दिसत असत कावळा रंगाने जरी काळा आहे परंतु तो जीवनामध्ये खूप मेहनत करत असतो ही विशेषता आपण त्याच्यातून घेऊ शकतो लहानपणी ही गोष्ट ऐकली होती कुठेतरी उन्हाळ्याचे दिवस असताना कावळ्याला खूप तहान लागलेली होती आणि तहान लागलेली असता हा कावळा जेव्हा सगळीकडे पाणी शोधत होता तर प्रत्येक तलाव त्याला सुकलेलं दिसत होत oh. आणि असंच आकाशात उडता उडता कुठंतरी एका टेरेसवर hmm. एका मगामध्ये जगमध्ये पाणी भरलेलं त्याला दिसलं oh. आणि त्या जगाच्या हँडलवर तो जाऊन बसतो बस त्यावेळेस पाहतो की पाणी फार खोलवर आहे hmm. तिथपर्यंत त्याची चोच पोहचत नव्हती बरोबर आणि तहाने तो फार व्याकुळलेला होता त्याला पाणी प्यायचं होतं आणि ज्यावेळेस त्याला त्या ते पाण्यापर्यंत पोहोचायचंय पाणी प्यायचं आहे तहान भागवायची आहे तर त्यासाठी परिश्रमाला पर्याय नव्हता त्यावेळेस त्या कावळ्याने जवळपासचे काही छोटे छोटे खडे शोधले आणि ते खडे आणून त्या जगामध्ये चोचीने उचलून त्या जगात तो टाकत होता आणि असं खूप परिश्रम केले म्हणजे बरेच एक एक दगड ते एक एक खडा चोचीत उचलायचा त्यानंतर ते, ते जगात टाकायचं पुन्हा उडायचं पुन्हा दुसरा खडा उचलायचा चोचीत आणि पुन्हा त्याच्यात टाकायचं असं टाकत टाकत ते, ते पाणी वर आलं आणि जेव्हा ते पाणी वर आलं तेव्हा तो कावळा तो पाणी प्यायला समाधान पाणी प्यायला आणि त्याला त्याचा फार समाधान वाटलं आणि त्याची तहान आन भागली बरोबर तर त्याच्या परिश्रमामुळे त्याची तहान भागली त्याला आनंद मिळाला त्याचं फळ मिळालं पण त्याचबरोबर काय झालं त्यानंतर थोड्या वेळानी आणखी एक दुसरा कावळा आला त्याच टेरेसवर आला त्यालाही फार तहान लागलेली होती तोही पाणी शोधत शोधत आलेला होता पण त्या कावळ्याच्या चोचीमध्ये एक स्ट्रॉ होते बर आणि तो कावळा त्या दुसऱ्या त्याच टेरेसवर आणखी एक पाण्याचा जग होता त्या जगाच्या हँडलवर जाऊन बसला आणि ती स्ट्रॉ बुडवलं त्याच्यात बुडवलं आणि त्यांनी त्या स्ट्रॉ मधून पाणी ते पाणी प्यायला तर कावळ्याला ही हे सीन ही घटना पाहून किंवा आपलाच आपल्यासारखा सारखा हा तहानलेला कावळा हे पाहून आणि त्याच्यातली चातुर्यता हे सगळं घेऊन फार आश्चर्य वाटलं की आपल्याला जे काही मिळवायचं असतं तर ते मिळवण्यासाठी आपण परिश्रम करावं पण पर फक्त यशासाठी परिश्रम पर्याप्त नाहीये बरोबर परिश्रमासोबत चातुर्यही पाहिजे असतं ज्याला आपण बुद्धी चातुर्य बुद्धी चातुर्य हा त्याची आवश्यकता त्याची आवश्यकता आहे परिश्रम आणि चातुर्य या दोन्ही गोष्टी असेल तर तो विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये जे जी काही मिळवायचे जे अचीव्ह करायचे ते तो करू शकतो म्हणजे यश प्राप्तीपर्यंत तो पोचू शकतो आपण तसंही उदाहरण नेहमी बघतो की काही जण रट्टा मारतात म्हणजे खूप वाचन करणार खूपच त्याच्यावर मेहनत घेतात आणि काही जण मात्र आपल्या बुद्धीचा उपयोग करून बरोबर थोडक्यामध्ये पण काही युक्ती वापरून कसं लक्षात ठेवायचं हे त्यांना बरोबर माहिती असतं असतं कमी वेळात कमी परिश्रमामध्ये यश मात्र तेवढंच त्यांना मिळवता त्याच्यामुळे फक्त परिश्रम नाही पण त्याबरोबर आपल्याला चातुर्याचाही प्रयोग करायचा आहे आणि कित्येकदा आपण पाहतो काही लोक असे असतात किंवा काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना परिश्रम नको असत पण फक्त फळाची अपेक्षा असते झटपट आणि अशा वेळेस विद्यार्थी काय करत असतो काहीतरी शॉर्टकट मार्गाचा अवलंब करत असतो बरोबर आहे परंतु शॉर्टकट मार्गाचा अवलंब करून आपण काहीतरी उलटे काम करत असतो चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो आणि चुकीच्या मार्गाचा अवलंब करून आपण स्वतःसाठी काहीतरी नुकसान करत असतो आपण कॉपी करणं म्हणू शकतो कॉपी म्हणजे चुकीचं कार्य म्हणजेच काहीतरी कॉपी करणार किंवा दुसऱ्याचं बघून काहीतरी करायचा प्रयत्न करणार नकल करणार आणि हे कॉपी करून हे जे शॉर्टकट किंवा शेवटच्या वेळेस परीक्षेच्या शेवटच्या काळात आपण थोडंफार वाचून घेऊया hmm. लक्षात राहील अशा पद्धतीने ज्या वेळेस अभ्यास करेल hmm. hmm. चा oh. hmm. Hmm. Oh. तर त्याच्या लक्षात वेळेवर राहणार नाही बरोबर आहे कारण कुठेतरी टेन्शनचा पारा चढलेला असणार आहे आणि मग कॉपीची सिस्टम साधली आणि कॉपी केलं तर हा जो शॉर्टकट आहे तर डायरेक्ट नेककट बनतो नेककट म्हणजे गळफासच ना खरंय आपल्याच गळाशी येईल ही गोष्ट म्हणजे वर्षभर मजा करायची सगळं करायचं आणि आपण म्हणतो जसं नाकापर्यंत पाणी आलं बरोबर की मग आता काय करायचं याचा विचार करायला सुरुवात शॉर्टकट काहीतरी शॉर्टकट शॉर्ट कीज शॉर्ट नोज एखाद्या चिटवर वर बनवायचे आणि ते कुठेतरी लपवायचं hmm. आणि मग त्या पद्धतीचा अवलंब करायचा तर हा शॉर्टकट नक्कीच नेकट बनतो oh. त्याच्यामुळे जीवनामध्ये आपण पहिल्यापासून प्रयत्न hmm. परिश्रम हे केले पाहिजे yeah. प्रयत्न आणि परिश्रमाला पर्याय नाही yeah. हे नेहमी करत राहायचं आहे आणि प्रयत्न करता करता आपल्याला स्वतःच्या नवीन वाटा निर्माण आहेत नवीन मार्ग तयार करायचे दिदी आपण बघतो की कोचिंग क्लासेस मध्ये हल्ली शाळा कॉलेज पुरेशी पडत नाहीत त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी कोचिंग क्लास लावतो जसं तुम्ही म्हणालात की परिश्रमाला पर्याय नाही तिथे तर खूप प्रकारचे परिश्रम करून घेतले जातात अभ्यासाच्या दृष्टीने तर याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल ज्यावेळेस कोचिंग क्लास किंवा शाळेमध्ये वेगवेगळ्या क्लासेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला एकच गोष्ट समजावून सांगितली जाते शिकवलं जातं त्याचा अभ्यास करून घेतला जातो आणि हा अभ्यास का करवला जातो वेगवेगळ्या पद्धतीने एकाच गोष्टीवर तुमचं होमवर्क झाल्याने ती गोष्ट तुमच्या बुद्धीमध्ये एकदम पक्की होऊन पक्की होऊन जाते, जाते। आणि मग या अभ्यासाने किंवा या परिश्रमाने वेळेवर तुम्हाला जी गोष्ट आठवायला पाहिजे ती बरोबर आठवते आणि तुमचा मार्ग सुलभ होतो okay. किंवा तुमचा अभ्यास सहज होऊन जातो okay. तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये आनंद वाटेल त्याच्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या परिश्रमाने वेगवेगळे मार्ग निवडू शकतो किंवा नवीन वाटा आपण स्वतः निर्माण करू शकतो कित्येकदा असं होतं आपणच निर्माण केलेल्या वाटांचा आपल्याला वीट येतो आणि आपण त्या कामाला अर्धवट सोडतो हो आणि एखादी गोष्ट आपण वाटेवर अर्धी सोडली आपण थांबलो तर जो थांबला ज्या गोष्टीला अर्धवट सोडला म्हणजे तो संपला हो, त्याच्यामुळे जीवनामध्ये आपण ज्या गोष्टी नवीन प्रकारे प्रयत्न करत असतो Hmm. तर त्या प्रयत्नांनी नवीन वाट निर्माण करून hmm. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न कायम राहिला पाहिजे hmm. प्रयत्न कधी अर्धवट सोडायचा नसतो कारण म्हंटलं जातं oh. hmm. रूपी रत्न असा आहे hmm. जो तुम्हाला परमेश्वर रूपी रत्न प्राप्त करून देतो hmm. आणि ज्याला रूपी रत्न ज्याच्या जीवनात प्राप्त झालेलं आहे त्याच्या जीवनात परिश्रमाला परिश्रम किंवा मेहनत ही आपोआपच कमी होऊन जाते कारण परमात्म शक्ती त्याच्याबरोबर कार्यरत होत असते आपण ज्याला आध्यात्मिक शक्ती म्हणत होतो बरोबर चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण हो। की त्याच्यामध्ये परिश्रम म्हणजे निवळ वाचन मनन चिंतन हे तर आहेच बरोबर पण याही बरोबरीने परमेश्वराविषयीची आत्मीयता म्हणा अगदी काही प्रेम म्हणा हे जर शक्ती रुपानी त्याच्याबरोबर त्यांनी घेतलं त्याच्याबरोबर ते असेल तर त्याला आणखीन फायद्याच आहे यालाच अध्यात्म असं म्हटलं जातं म्हणजे परमेश्वराची शक्ती परमेश्वराची परमेश्वरा मदत त्याची आठवण जेव्हा आपल्या सोबत असते तर त्यामुळे आपण जे परिश्रम करत आहोत तर ते श्रम आपल्याला श्रम वाटत नाही त्याच्यात आपल्याला एक आनंद वाटतो hmm. त्याच्यामुळं प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलेलं आहे जर प्रयत्न केल्याने परमेश्वराची प्राप्ती होते परमेश्वर रूपी रत्न आपल्याला भेटू शकतो आणि त्या शक्तीचा प्रयोग आपण केला तर नक्कीच आपलं श्रम कमी होतं किंवा त्या श्रमाची जाणीव आपल्याला होत नाही आणि आपण परिश्रम करायला नेहमी तयार राहू आपल्याला कारण त्याच्यात अवघड वाटणार नाही आणि कित्येकदा असंही आपण पाहतो की बरेच विद्यार्थी नशिबावरही बसतात की नशिबात असेल तर आपली प्रगती होईल मार्क्स हा देईल नशिबात असेल तर मला मार्क्स मिळतील नशिबात असेल तर मी पुढे जाईन माझ्या नशिबात असेल तर होईल माझ्या ध्येयापर्यंत पोहचेल पण जर नशिबातच नसेल तर मी काही प्रयत्न करूनही मला मिळणार नाही खरं पाहता ही एक नकारात्मक विचारधारा आहे आपण असं काय बर विचार करू नये की जर माझ्या भाग्यात माझ्या नशिबातच हे आहे की प्रयत्न केल्यानेच मला सगळं काही मिळणार आहे तर मला प्रयत्न केलाच पाहिजे पण लोक काय विचार करतात नाही प्रयत्न करून सुद्धा मला मिळणार नाही हे माझ्या नशिबातच आहे तर मग मी प्रयत्नच का करू ही पूर्णपणे नकारात्मक विचारधारा असं नाहीये नशीबवादी होण्यापेक्षा व्यक्तीने प्रयत्नवादी व्हावं आणि जो प्रयत्नवादी होतो तो नक्कीच प्रगतीवादीही होतो दिदी आपण घराघरांमध्ये हल्ली बघतो की आई वडिलांचा सुद्धा अप्रोच जो असतो मुलांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तो काही वेळेला थो असा असतो हो की थोड्याशा अपयश आलं किंवा काही झालं तर सहज आई वडिलांच्या तोंडून सुद्धा निघून जातं की नाही तुला काही हे जमणार नाही तू आयुष्यामध्ये काही करू शकणार नाही ड्रॉबॅक आहे किंवा असं म्हणता येईल की आई वडिलांकडून नेहमीच मुलांना उत्साह किंवा प्रेरणा इन्स्पिरेशन मिळाला पाहिजे परंतु अशा प्रकारचं जर एखाद्या छोट्याशा अपयशाने किंवा एखादी गोष्ट जमली नाही किंवा त्या परिश्रमामध्ये तुमचा मुलगा कुठेतरी कमी पडतो असं तुम्हाला जाणवत तर त्यावेळेस नकारात त्या त्याला नकारात्मक गोष्टी बोलण्यापेक्षा त्याच्या परिश्रमाला उत्स्फूर्त प्रेरणा दिली पाहिजे आणि परिश्रम करूनही अपयश लाभल त्याला तर त्यावेळेसही आई वडिलांचं हे कर्तव्य असतं की त्याच्या परिश्रमाला दाद दिली पाहिजे त्याला म्हटलं पाहिजे तू जे परिश्रम केलेला आहे तू जे प्रयत्न केलेला आहेस तरी सुद्धा तुला अपयश आलेलं आहे काही हरकत नाही पण या परिश्रमातून तुझ्याकडे एक अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव तुझ्या भावी आयुष्यासाठी फार मोठा शिक्षक बनणार आहे तर सकारात्मक गोष्टी बोलून त्या मुलाला अजून उत्स्फूर्तपणे वर उचललं पाहिजे आई वडिलांकडेही जर ती ही आध्यात्मिक शक्ती असते बरोबर तर ते मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हा ही चांगली लक्षणं उतरवू शकतात त्याच्यामुळे कधी कोणी प्रयत्न करत आहेत तर त्याला अप्रिशिएट करा त्याच्या प्रयत्नांना दाद द्या त्याच्या परिश्रमाला आणखी तुम्ही महत्व द्या आणि प्रयत्न करून ही अपयश आलं तर त्या अपयशामध्ये निराश होता कामाने हाँ. अब्दुल कलामांनी अपयशाविषयी खूप चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे अपयश येणं फेल्युअर येणं किंवा परिश्रमानंतर सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला यश हाती लागत नाही म्हणजे तुम्ही फेल झालात hmm. तर फेल या शब्दाचा त्यांनी अर्थ सांगितलेला आहे एफ ए आय एल फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग असाच घ्यायचा किंवा जेव्हा तुम्ही हे करत असताना hmm. कुठेतरी तुम्हाला शेवट दिसतोय शेवट काहीच नाही फेल्युअरच आलेला आहे hmm. परंतु शेवट शब्दाचा अर्थ त्यांनी इतका छान सांगितला hmm. शेवट म्हणजे एंड ई एन डी एंड म्हणजे नेवर एंड अरे वा प्रयत्नांचा कधीही शेवट नसतो hmm. प्रयत्न हे करत राहायचं असत आणि oh. हे करत असतानाही hmm. जर समोरून तुम्हाला कुठून नकार मिळालेला आहे huh. नकार म्हणजे नो hmm. तर नो या शब्दाचाही त्यांनी खूप सुंदर अर्थ सांगितला hmm. नो hmm. म्हणजे नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी Oh, म्हणजे तुम्ही इतकं छान प्रयत्न करून सुद्धा hmm. जर तुम्हाला असं वाटतं की हे सगळं संपलं oh. शेवट नाही शेवट काहीच नाही एफर्ट्स तुमच्या प्रयत्नांचा शेवट कधी होत नसतो hmm. जसं आपण म्हणतो की एव्हरी एंड हॅज अ न्यू बिगिनिंग न्यू बिगिनिंग बरोबर म्हणजे तुमच्या प्रयत्नांचा शेवट तर होत नाही परंतु तुम्हाला त्याच्यातून शिकवणही भेटलेली आहे आणि एक नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी okay. नवीन काहीतरी करण्याचा एक चान्स उभा राहिलेला आहे आणि जर अशा या नकारात्मक शब्दांचा तुम्ही सकारात्मक अर्थ उचललात तर जीवनामध्ये तुमच्या मनाला उभारी मिळेल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने उंच भरारी घेऊ शकाल त्याच्यामुळे अब्दुल कलामचा हे शब्द आणि ह्यांचा अर्थ मला फार आवडतो आणि याच्यावरूनच मला आठवतं जर एखादी गोष्ट आपण करत असताना अपयश आला तर स्वतःच्या जीवनामध्ये या परिश्रमाला नेहमी कायमस्वरूपी ठेवायचं आहे तर आपल्या जीवनाचे काही प्रिन्सिपल्स आपण ठरवले पाहिजे नेहमी विचार केला पाहिजे असं म्हटलं जातं नेव्हर थिंक यू आर नथिंग नेव्हर थिंक यू आर एव्हरीथिंग बट ऑलवेज थिंक यू आर समथिंग ज्याच्यामुळं यू कॅन अचीव्ह एनीथिंग अच्छा म्हणजे अति आत्मविश्वासही असू असू नये नये निराशावादीही पण आपण आहोत हा स्वतःवरचा विश्वास, विश्वास। कायम राहिला पाहिजे मी काहीतरी आहे हाँ. तर मी माझ्या जीवनात प्रयत्न आणि परिश्रम करून काहीही मिळवू शकतो ओके okay. कितीही सफलता आणि प्रकारचं यश मी मिळवू शकतो आणि थोडस आपण पाहिलं आपल्याच समाजात जे काही चांगले लोक होऊन गेलेले आहेत पहा म्हटलं जातं काही लोकांपैकी लोखंडाचं काम करता करता एखादा व्यक्ती टाटा बनला एखादा व्यक्ती चप्पल शूज बुटांचं काम करता करता बाटा घडला बरोबर आहे काही व्यक्ती पैकी गाडी पुसता पुसता एखादा व्यक्ती अंबानी घडला आणि पेपर विकता विकता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हो, बनले हो। आणि सगळ्यात महत्वाचं जे आत्ता आपल्या समोर आहेत ते म्हणजे चहा विकता विकता जे, हो जे पीएम नरेंद्र मोदी आपले माननीय प्रधानमंत्री प्रधानमंत्री मग हे छोटे छोटे काम करत असताना त्यांनी त्यांच्या प्रयत्नांना इतकं मोठं स्वरूप दिलं की जे आज ते एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत खरे। जर कोणी अशा प्रकारे लहान लहान काम करून त्या प्रयत्नांना एवढं मोठं स्वरूप दिलेलं आहे की ज्याच्यामुळे कोणी बाटा कोणी टाटा कोणी अंबानी कोणी अब्दुल कलाम आणि कोणी प्रधानमंत्री बनू शकले घडू शकले तर आपणही आज दिवसभरात माझ्यासोबत काय घडलंय हे विचार करण्यापेक्षा उद्या मला काय घडायचंय यावर विचार करून आपल्या प्रयत्नांना परिश्रमाला पूर्णपणे शेवटपर्यंत नेण्याचा अट्टाहास ठेवला पाहिजे आणि हा अट्टाहास असेल तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये विशेष काहीतरी घडू शकू एखादं पद आपण अचीव्ह करू शकू त्याच्यामुळे जीवनामध्ये प्रयत्नांना कधीही सोडायचं नाहीये प्रयत्नांची पराकाष्ठा गाठायची आहे आणि नशीबवादी होऊन तर कधीच बसायचं नाही हवाला ठेवायचा नाही फक्त बरोबर प्रयत्नांची जोड द्यायची आहे आणि कावळा म्हणजे आपण छोट्या छोट्या प्राणी पक्षी जीव जंतूंकडूनच पाहिलं तर हे किती प्रयत्न करतात कावळा हा छोटासा प्राणी त्याच्यापेक्षा एकदम सूक्ष्म जो आहे सूक्ष्मी उदाहरण आपल्याला बरोबर सगळ्यात सूक्ष्म जीव आहे मुंगी तुम्ही पाहिला असेल मुंगी एखादी छोटी वस्तू त्याला मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तो किती किती वेळा प्रयत्न करतो खरे, आणि खरे। त्या वस्तूकडे त्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी तो कित्येकदा पडतोही आणि हे सगळं सायलेंटली होत असतं कुठल्याही प्रकारचा आवाज नसतो तर तो स्वतः हा हायपर होत नाही किंवा निराश होत नाही किंवा नेगेटिव्ह होत नाही परंतु सायलेंटली पडत राहतो पुन्हा चढत राहतो पुन्हा उठतो पुन्हा चढत राहतो आणि तो इतके प्रयत्न करतो शेवटी त्या प्रयत्नांनी त्याच्या यशापर्यंत oh. त्याच्या ध्येयापर्यंत तो पोचतो mm. जर एवढा छोटा जीव mm -hmm. मुंगी oh. प्रयत्न करायला थकत नाही mm. आपण तर मानव प्राणी okay. आपल्यामध्ये अद्भुत शक्ती आहे mm. अदम्य ताकद आहे mm. आपण फक्त आपल्या त्या शक्तीला जागृत करून mm. परिश्रम करण्याची तयारी ठेवली mm. तर या परिश्रमाच्या आधारे mm. एक चांगला विद्यार्थीही घडू शकाल एक चांगला नागरिक बनवू शकाल मोठं पद तुम्ही भूषवू शकाल जीवनामध्ये नावाजले जाताल hmm. आपण स्वचिंतन हा शब्द कधी कधी वापरतो yeah. मग ही जी लक्षणं आपण म्हणतोय किंवा yeah. परिश्रमाविषयी बोलतोय yeah. मग कुठे स्वचिंतन आणि ह्याची आपण सांगड घालू शकतो का नक्कीच nah, कारण स्वचिंतन म्हणजे काय तुमच्यामध्ये काय शक्ती आहे hmm. तुमची काय अबिलिटीज आहेत तुमच्या स्किल्स काय आहेत तुमच्या क्वालिटीज काय आहे यावर स्वतःचा फोकस आणणं स्वतःच चिंतन करणं स्वतःमध्ये काय विकनेस आहे यावर फोकस होण्यापेक्षा माझ्यामध्ये कुठले स्किल्स आहेत यावर चिंतन करा स्वचिंतन करा आणि त्याला परिश्रमाची जोड द्या आणि जेव्हा अशा प्रकारे तुम्ही परिश्रम करताल तर त्या स्किल्स तुमच्यामध्ये आकाशातल्या सूर्याप्रमाणे तुम्हाला चमकून देईल आणि तुमचा प्रकाश संपूर्ण जगात पसरेल त्यामुळे जीवनामध्ये प्रयत्न करून जेव्हा तुम्ही उंचावर चढत असता तर यासाठी आपण हा प्रयत्न नाही करायचा की जगाने माझ्याकडं पाहावं म्हणून मी हा प्रयत्न करून उंच शिखरावर चढत आहे परंतु प्रयत्न यासाठी करायचा असतो की मी प्रयत्न आणि परिश्रम करून उंच शिखरावर चढीन भरपूर सफलता मिळवेन आणि उंचावर मला यासाठी चढायचंय की जगाने माझ्याकडे पाहावं म्हणून नाही तर मला जगाकडे पाहता यावं म्हणून किती सुंदर विचार आहे दिदी हा

पटकन स्पर्श करेल त्यामुळे जगाला मला पाहता यावं या शुद्ध भावने मी प्रयत्न करत आहे परिश्रम करत आहे आणि मला सगळ्यांना मदत करता यावी म्हणून मी हे परिश्रम करत आहे तर अशा प्रकारची शुद्ध भावना ठेवून प्रगतिरूपी परिसाचा स्पर्श तुम्हाला नक्कीच मिळू शकेल परिश्रम आणि त्यातून मिळणारं फळ याविषयी आज खूपच चांगले विचार दिदी तुम्ही आमच्या समोर मांडलेत त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे ओम शांती ओम शांती मेहनतीचं फळ हे नेहमीच गोड असतं त्याला यशाची किनार ही लाभतेच लाभते आध्यात्मिक शक्तीची जर मेहनतीला जोड दिली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशाचं शिखर नक्कीच गाठू शकाल आणि दिदींनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे उंचावर फक्त स्वतःसाठी नाही जायचं तर इतरांनाही आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी तितकं मोठं बनायचंय तशी रामायणातली गोष्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की जेव्हा सेतू बांधायचा होता तेव्हा भगवंताच्या नामस्मरणाने दगडसुद्धा पाण्यावर तरंगले आणि पार झाले त्याचप्रमाणे आपल्याही आयुष्यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये अनेक प्रसंग आपल्यासमोर येतील काही परिस्थितींना आपल्याला सामोरं जावं लागेल पण त्यामुळे हरून न जाता प्रयत्न करतच राहायचेत आणि त्याला ईश्वरीय चिंतनाची जोड मात्र आपल्याला नक्कीच द्यायची आहे चांगल्या विद्यार्थ्याची आध्यात्मिक लक्षणं कोणती याचा एक भाग आज आपण बघितला मेहनतीवर आज आपण बोललो जाणून घेतलं अशीच काही आणखीनही लक्षणं आपण येत्या काही भागांमध्ये बघणार आहोत तेव्हा पाहत रहा कार्यक्रम उंच भरारी पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत मंडळी रजा घेते नमस्कार